नमस्कार, कल्पना रेसिपी मध्ये आपले खूप खूप स्वागत आहे। आज आपल्याला लिंबाचं लोणचं बनवायचं आहे। होऊ शकतो इथे 5 लिंब घेतलेली आहेत। आपल्याला आंबट गोड लोणचं बनवायचं झटपट, अगदी 10 मिनिटांमध्ये हे लोणचं बनून तयार होते। आपल्याला अगोदर लिंब कट करून घ्यायचे। आपण लिंब कट करून घेणार। लिंबाचा आकार आपल्या आवडीनुसार आपण उभा किंवा चार पण फोडी करू शकतो एकामध्ये। ह्या पद्धतीने आपण फोडी करून घेणार आहोत। सुरुवात होऊ शकतो इतक्या फोडी आपल्या बनून तयार झालेल्या आहेत। नेहमी आपण जेव्हा लोणच्या लिंब घेतो तेव्हा पातळ सालीची लिंब घ्यायचं, कारण त्यात कडवटपणा कमी असतो। आता हे लिंब आपल्याला बोल मध्ये काढून घ्यायचे। ह्यामध्ये होईल तितके बी आपल्याला काढून घ्यायचे। ह्यामध्ये आपण साखर, लाल तिखट आणि मीठ घालून घेणार आहोत। अगदी 5 लिंबासाठी आपण 3 चमचे साखर टाकणार आहोत। आपण 1.5 चमचा लाल तिखट टाकून घेतलेला आहे। 1 चमचा मीठ टाकायचंय। आपल्या लाल तिखट आणि मीठ नंतर आणखीन लागणार आहे, मिक्स करून घ्यायचं आपल्याला व्यवस्थित। आता आपण हे असंच कुकर मध्ये लावून घेणार आहोत। आता आपण गॅसवरती कुकर ठेवलेला आहे, कुकरमध्ये प्लेट ठेवलेली आहे, अगदी 1 ग्लास पाणी टाकून घेतलेलं आहे। आता असंच बाउल आपल्यामध्ये ठेवून घ्यायचंय। कुकर लावून घेणार आपण, 8 ते 10 आपल्याला सुट्ट्या करून घ्यायचंय मिडियम गॅस करून। आता आपल्या 10 शिट्ट्या झालेल्या आहेत, आपल्याला आता बघायचंय। होऊ शकतो इतकं पाणी सुटलेलं आहे। आता आपल्याला बाहेर काढून घ्यायचंय। हे जे वरती पाणी आलेलं आहे आपल्याला थोडस पाणी काढून घ्यायचंय। आपण कढईमध्ये हे पाणी काढून घेणार आहोत। अगदी ह्या पद्धतीने आपल्याला पाणी काढून घ्यायचंय। पाणी आपण काढून घेतलेलं आहे। फोडी काढायचं आपल्याला, फक्त पाणी ठेवायचंय। हे असंच साईडला ठेवून आपण हे शिजवून घेणार आहोत पाणी। आपण गॅसवरती कढई ठेवलेली आहे। आता त्यामध्ये आपण थोडीशी साखर टाकून घेणार आहोत। साखर आपल्या आवडीनुसार घालू शकतो। मी अगदी 1 वाटी साखर घेतलेली आहे छोट्या वाटीने। अगदी 1 चमचा लाल तिखट टाकून घ्यायचे। तिखट मीठ आपल्या चवीनुसार आपण टाकू शकतो। आपल्याला तिखट आवडत असेल तर आपण 2 चमचे आणखी टाकू शकतो मध्ये। थोडस मीठ टाकायचंय। आता व्यवस्थित पाकू द्यायचं आपल्याला एकदम व्यवस्थित। साखरेमुळे लिंबाची चव निघून जाणार आहे। होऊ शकतो ह्या पद्धतीनं आपली साखर विरघळलेली आहे, एकदम चांगली उकळी आलेली आहे। आता आपल्याला हे पाक लिंबामध्ये टाकून द्यायचंय। व्यवस्थित आपले पाक तयार झालेले आहे। आता आपल्याला गॅस बंद करायचंय। आता हे पाक आपण टाकून घेणार आहोत फोडीमध्ये। होऊ शकतो हे पाक आता आपण टाकून घेणार आहोत। अगदी कमी साहित्यामध्ये आपलं लिंबाचं लोणचं गोड आंबट बनून तयार झालेलं आहे। थोडस मिक्स करायचं आपल्याला व्यवस्थित। अगदी जेव्हा आपल्याला खाऊ वाटलं तेव्हा आपल्याला बनवता येणारा झटपट लोणचं आहे।
ह्यापैकी आपले लोणचं बनून तयार झालेलं आहे. पाहू शकतो कसा वाटली रेसिपी, नक्की कळवा कमेंट बॉक्समध्ये. चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. धन्यवाद. पुन्हा भेटूया पुढच्या रेसिपीसोबत.